गरीब मिलो तरी आपली किंमती जिवंत असते या उदाहरणाने मी काम करत असतो। मित्र हो तुमच्या कोळशीचा पाणी प्रश्न खरोखर फारच बिकट होता, याचे अंधार होतो। मी भेटलाय कोणाला आणि कोणाच्या बापाला भेटलाय, याचे अंधार असो किंवा याचे प्रतिनिधी असो, कोणत्याही एका माणसानं ह्या कामाला तडा नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाही। विशेष म्हणजे विठ्ठल पाटील टोंगे चंद्रपूरला कमीत कमी 22 वेळा आले असेल, ज्याच्यामध्ये 12 वेळा मी मुंबईला असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही, तरी त्यांनी धीर सोडला नाही। अखेरी त्यांनी म्हटलं, भाऊ असा असा प्रश्न आहे, पाण्याच्या प्रश्नासाठी मला तुम्हाला भेटायचं आहे, तर मी स्पेशल त्यांच्यासाठी एक दिवस थांबलो। थांबल्यानंतर त्यांनी पूर्ण प्रस्ताव आणला। प्रस्ताव आणल्यानंतर म्हणजे व्हिडिओ काम करत नाही, तहसीलदार काम करत नाही, का करत भाऊ? तर मी म्हटलं, हे व्हिडिओ आणि तहसीलदाराचं काम नाही आहे, हे मोठ्या अधिकाऱ्याकडून त्या व्हिडिओचं कान टोचण्याची गरज आहे। म्हणून जिल्हाधिकारीकडं झरिले आणि टोंगे या दोघांना नेलं, साहेबांनी ते मान्य केलं। खरोखर हा प्रश्न अत्यंत बिकट आहे, सारं काम झालं, उद्याचा थोडा का पार पडत नाही, त्याच्यासाठी त्यांनी तहसीलदारला थांबलं। त्याच्यानंतर सीओकडे गेलो, थांबलो नाही, जिल्हा विकास यंत्रणा जिल्हा परिषद मध्ये गेलो, सिंग साहेब होते, त्यांना सांगलं, साहेब हे गरीब लोक एवढं दूर आले, अनेक वेळा तिकिटाचे पैसे लागतात, खरी आता त्याची माऊली आपली बहीण पाणीसाठी 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर जाते, बोरिंग बोरिंग सुद्धा गहाळ आहे, त्या गावाची परिस्थिती मला पूर्णपणे माहित आहे, कारण का त्या गावात सर्वात जास्त गोरपर्यंत राहिला असेल तर मी राहिलो, त्याची त्याची परिस्थिती मला माहित आहे, असं सांगतात। त्यांनी म्हटलं, जर तुम्ही म्हटलं आहे कोणत्या हातून त्या काम करणार, तिथून त्यांनी पत्र काढलं, पत्र काढून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिलं, जीवन प्राधिकरणानं मग तहसीलदाराला व्हिडिओला दिलं, त्यानंतर कुठं या कामाला काही दिवसानंतर यश आला, कारण की काम करण्याची इच्छाशक्ती निर्धार आणि समयसुभेच्छता हीच यशाची त्रिसूत्री आहे। जर तुमचे आशीर्वाद झाले तर मी पत्रकार बनवत आहो, परंतु सर्वात जास्त मी समाज कार्यकर्ते असतो, त्याचा जातपात पाहत नाही, त्याचं कारण आहे नम हिंदू न मुसलमान इंसान की औलाद इंसान हूँ, अशी माझे विचार आहे। कारण की जर एखादा माणूस आजारी पडला, तो जर मुसलमान असला किंवा हिंदू असला, तर त्याला जर रक्ताची गरज पडली तेव्हा तुम्ही जातपात पाहत नाही, फक्त एबी निगेटिव्ह एबी पॉझिटिव्ह पाहता, तेव्हा रक्त सारखी वस्तू त्याच्यामध्ये भेद करत नाही, तो माणसा माणसामध्ये भेद करणारा माणूस हा माणूस नाही असं मी समजतो। तुम ये बात हवाओं को बताए रखला, रोशनी होगी चिरागों को जलाए रखला, लहू देकर इसकी इबादत महापुरुषों ने की, ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखला, दिल में बसाए रखला। जय हिंद, जय भारत।